वटपौर्णिमे निमित्त महिलांना 100 वडाच्या रोपांचं वाटप इस्लामपूरच्या मुक्तांगणचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचं गांभीर्य लक्षात घेता महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या घरातच वडाच्या रोपाची पूजा करावी. वाटप केलेल्या रोपाचं योग्य संगोपन करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत. या वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला असून कोरोना काळात कित्येक रुग्णांचा केवळ ऑक्सिजन अभावी जीव गेल्याची माहिती मिळते. वटपौर्णिमेचं औचित्य साधत महिला पोलीस अधिकारी, काही महिला मंडळं, महिला संघटनांच्या महिला प्रतिनिधींना 50 वडांची झाडं भेट देण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून निसर्गाच्या सानिध्यात ही झाडं लावली जाणार असून महिला पोलीस अधिकारी पोलीस कवायत मैदानाच्या कडेला झाडे लावून संगोपन करणार आहेत. उर्वरित 50 झाडं व्यक्तिगत पातळीवर महिलांना देण्यात आली. या महिला वटपौर्णिमेनिमित्त रोपांचं पूजन करतील आणि हे झाडं योग्य जागेत लावतील अशी माहिती मिळत आहे. पर्यावरण जागृती आणि संवर्धनासाठी मुक्तांगण वेगवेगळे उपक्रम घेत असते. 5 वर्षात 21,000 सीड बॉल निसर्गाच्या कुशीत टाकण्यात आले. वटपौर्णिमेनिमित्त 100 वडांच्या रोपांचं वाटप करण्यात आलं असून वडाचं झाड हे अत्यंत आरोग्यदायी असल्याची माहिती मिळत आहे. वडाच्या झाडाला पर्यावरणात महत्त्वाचं स्थान असून प्राणवायू देणाऱ्या या झाडाचे उपस्थित महिलांना महत्त्व पटवून देत झाडांचं वाटप करण्यात आलं आहे. वटसावित्री पौर्णिमा जवळ आली आहे म्हणून मी हे वडाचं झाड खरेदी केले घेतलं आहे. कारण की बऱ्याच महिला ह्या वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून आणून पूजन करतात. ही परंपरा, ही पद्धत बंद केली पाहिजे व प्रत्येकाने हे झाड खरेदी करून असं आपल्या शेतात रानात पूजन झाल्यावरती लावावे. आम्ही आमच्या मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे ही 100 झाडे महिलांना भेट देणार आहोत. तुम्ही पण असा उपक्रम राबवा ही माझी अपेक्षा. मुक्तांगण प्ले स्कूलचे संस्थापक आदरणीय श्री मोहिते सर आणि त्यांच्या मिसेस सौ मोहिते वहिनी यांनी खरंच हा जो वृक्षभेटीचा जो उपक्रम राबवलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा हे वडाचं झाड जे भेट देत आहेत, खरोखर उद्या जो वटपौर्णिमेचा जो सण आहे सुवासिनींसाठी, त्यांच्यासाठी ही भेट खरोखर अनमोल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला त्यांची शाळा बघितली, सरांचं आणि त्यांच्या मॅडमचं खरंच कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मेहनतीने त्यांनी ही शाळा उभारलेली आहे. आणि खरोखरच त्यांच्या शाळेत येणारा, प्ले स्कूलमध्ये येणारा प्रत्येक चिमुकला हा म्हणजे ज्याचा बेसिक चांगला होऊन तो बाहेर पडणार आहे. आणि खरोखर तुम्ही अत्यंत स्तुत्य असा उपक्रम राबवलेला आहे. तुम्हा दोघांना माझ्या साक्षी परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या कार्याची उत्तुंग भरारी अशीच उंच उत्तरोत्तर वर जाऊ ही आमची सदी. मुक्तांगणचे विनोद मोहिते आणि त्यांच्या सुविद्य पत्नी याचं खरं तर सगळ्यात पहिल्यांदा मी आभार मानते. कारण सध्या वाढत असलेल्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं ऑक्सिजनचं महत्त्व काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच कळलेलं आहे. आत्तापर्यंत आपण ऑक्सिजन देणारं सगळ्यात मोठं झाड असं म्हणजे वडाचं झाड, याची प्रचंड हानी केलेली आहे. आणि जी फॉरेनची काही झाडं आहेत ती आणून आपण आपल्या सगळ्या रस्त्याच्या कडेला लावली ज्याचा काहीही उपयोग नाही. तर आज तरीही उद्या वटसावित्रीची पौर्णिमा आहे आणि या दिवशी सुवासिनी वडाची पूजा करतात. पण शहरात हल्ली काय होतं आहे की वडाची फांदी तोडून आणायची आणि त्याची पूजा करायची आणि त्यामुळं होणारी त्या वृक्षाची हानी वाचवण्यासाठी आपल्या मुक्तांगणचे संस्थापक विनोद मोहिते यांनी एक अत्यंत सुंदर अशी कल्पना लढवलेली आहे. त्यांनी स्वतः वडाची रोपं सुवासिनींना देऊन त्याची पूजा करा आणि ते आपल्या अंगणात लावा, वरसात लावा किंवा शेतात लावा असा जो संदेश दिलेला आहे तो मानवाच्या हितासाठी आहे. आणि म्हणूनच वृक्ष लावा, वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.